हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित। मी विजयमाला विजयकुमार घोलपे उपासना केंद्र गारगोटी या ठिकाणून बोलत आहे। बापू परिवारात आल्यापासून अनुभव जर लिहायला गेलं असतं तर आता एक मोठं पुस्तक झालं असतं, पण बापू परिवारात आल्यापासून जे जे अनुभव आहेत ते सगळे गाठीशी आहेत, पण त्यातले थोडे थोडे अनुभव सांगणं इथं मला त्रिकालबाह्य वाटतं। अगदीच सध्याचाच म्हणजे जूनचा मागच्या जून ह्या सध्याच्या जूनचाच मी एक अनुभव सांगते की जो माझ्या ह्याला आलेला आहे की 6 जूनला माझ्या आईला जास्त झालं म्हणून मला फोन आला। सोमवार होता, मी अशीच घरातलं सगळं साहित्य तिथंच टाकलं आणि मी गडिंग्लजला गेले। दिवसभर आईला बघितलं, संध्याकाळी जरा आई बरी वाटली म्हणून मी पुन्हा 5 गाडीनं मी गारगोटीला आले। पुन्हा 7 मला फोन आला, आईला जास्त झाले आणि तू परत ये। मी परत मंगळवारी गडिंग्लजला गेले आणि नेमकं त्यावेळेला आईला जास्त असल्यामुळं मला तिथं 2 करणं भाग पडलं। ज्यावेळेला गुरुवारची पहाट होती त्याला बुधवार रात्री म्हणजे रात्री 2:30 मला इतका ताप आला आणि मला आधी माहीत होतं की गडिंग्लजमध्ये चिकनगुनियाची साथ आहे, पण चिकनगुनियाची साथ आहे म्हणून मी थांबणं म्हणजे हे मला शोभलं नसतं, कारण आईलाच जास्त झालं होतं त्यामुळं मी त्या ठिकाणी गेले। अगदी बापू मी तुम्हाला सांगते 2:30 ज्यावेळेला मला ताप आला आणि माझे हातपाय ज्यावेळेला असे वाकडे व्हायला लागले किंवा मला असे कळा आल्या, 2:30 सकाळी 6 बापू मी तुमचं नामस्मरण करत होते, फक्त तुमच्या नावाचा मी धावा करत होते। सकाळी 7 कधी वाजतील आणि मी कधी गारगोटीला जाईन असाच फक्त माझ्या डोक्यामध्ये होता। मी तसंच केलं, अगदी 6 विदाऊट आंघोळ मी काही केलं नाही, चहा फक्त घेतला आणि मला 7 गाडीने मला गारगोटीला जायचं एवढंच मी करून आई थोडी बरी झाली होती आणि मी गारगोटीत आले। माझ्याबरोबरच माझी वहिनी होती, माझा भाऊ होता आणि माझी बहीण होती। पण मला एवढं सांगायचं आहे की मी जो धावा रात्रभर केला तो मला धावा इतकं झालं, मी ज्यावेळेला सगळं तपासलं ताप गेला सगळं तपासलं त्यावेळेला माझ्या रिपोर्टमध्ये वीकली पॉझिटिव्ह म्हणून चिकनगुनी आला, अगदी वीकली पॉझिटिव्ह। आणि ती वीकली पॉझिटिव्ह असल्यामुळंच मी आता 2-3 अगदी बऱ्यापैकी म्हणजे आहे, दुखतं मला ते थोडंसं आहे मला, पण इतकं जास्त झालं नाही। हे हरिओम अंबज्ञ, हे फक्त तुमच्यामुळंच तुमच्या धाव्यामुळंच मला तुम्ही धावून आलात आणि आज मी घट्ट होऊन अगदी माझ्या स्वतःच्या पायानं चालत येऊन मी तुमचा आज अनुभव सांगायला माझ्याबद्दल आलेला अनुभव बापू मी तुम्हाला सांगायला आले। असाच बापू तुमचा आशीर्वाद माझ्या कुटुंबाशी असावा, माझ्या मुलींच्यावर तुमचा आशीर्वाद असावा, हीच मी तुमच्या पायाशी मी तुमचे चरण मी धरते। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित।